नमस्कार सर, आम्ही महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उच्च शिक्षित पीएचडी करणारे विद्यार्थी आहोत। सर्वात प्रथम आपण सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। सर, आम्ही महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून आलेलो आहोत। मी सोलापूरवरून आलोय, कोल्हापूरवरून आलेत, नगरवरून आलेले असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले पीएचडीचे संशोधक विद्यार्थी आहेत, ज्या की त्यांना बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप 2018 ची बॅच आहे सर ही, आणि त्यांना फेलोशिप मंजूर झालेली आहे। नॅशनल रिसर्च फेलोशिप 2018 साली मंजूर झालेली आहे आणि मागील 1.5 वर्षापासून आमचा लढा चालू आहे। तर त्याची थोडक्यात आम्ही तुम्हाला माहिती देतो की 2018 ची बॅच आहे। 2018 च्या बॅच मधील 218 विद्यार्थ्यांना पीएचडी साठी नॅशनल रिसर्च फेलोशिप साठी निवड झालेली आहे। ती निवड एकदम स्पर्धेतून झालेली आहे। तर निवड होत असताना त्यांनी आम्हाला 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे फेलोशिप करण्यासाठी, आणि UGC च्या नियमाप्रमाणे, जो UGC चा नियमाचा ऍक्ट आमच्याकडे आता सध्या कॉपीज आहे त्याची, UGC च्या नियमाप्रमाणे आम्हाला 5 वर्षासाठी फेलोशिप दिली जावी असा UGC चा ऍक्ट आहे। तो ऍक्ट 2012 साली लागू झालेला आहे आणि लेटेस्ट ऍक्ट 2019 साली लागू झालेला आहे। तर 2012चा ऍक्ट 2018च्या बॅचला लावणं पार्टी अपेक्षित असताना त्याने आमचा कालावधी 3 वर्षासाठी दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे असा आहे सर, की आम्हाला जे अवॉर्डेड लेटर मिळालेलं आहे की तुम्हाला फेलोशिप मंजूर झाली म्हणून, ते 30 जून 2020 साली मिळालेलं आहे। 30 जून 2020 साली मिळालेलं आहे की तुम्हाला फेलोशिप अवॉर्ड झाली म्हणून। आणि 20 साली मिळालेली असताना 19 ची बॅच जी आहे, दरवर्षी बॅच असते पार्टीची, आमची 18 ची बॅच आहे, 19 च्या बॅचला त्यांनी 5 वर्षाचा कालावधी लागू केलेला आहे। बाय डिफॉल्ट लागू केलेला आहे त्यांनी, म्हणजे 19 नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे, 19, 20, 21, 22, ते सगळे 5 वर्षासाठी मिळणार आहे। आणि आमची जी 18 ची बॅच आहे, त्या बॅचला मात्र ते कालावधी 3 वर्षाचा सोडून 5 वर्षाचा द्यायला तयार नाहीत। आणि महत्वाचा मुद्दा इथे असा आहे सर, UGC च्या नियमाप्रमाणे जो अरियर्स असतो, हप्ता असतो, तो त्यांनी लागू केलेला आहे नवीन नियमाप्रमाणे। वाढीव रक्कम तो मंजूर केलेला आहे, परंतु वाढीव कालावधी मंजूर केलेला नाही। त्यामुळे नैसर्गिक नियमाप्रमाणे आमच्यावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे, जो की 30 जून 2020 साली पत्र देऊन सुद्धा त्यांनी 19 चा नियम आम्हाला लागू केलेला नाही। सर, ही आमच्यासाठी अन्यायकारक बाब आहे। मागील 1.5 वर्षापासून बार्टीचं जे मुख्यालय आहे, बार्टीचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, क्वीन्स गार्डन कॅम्पला, त्या ठिकाणी मागील 3 आंदोलन आमचे तिथे झालेले आहेत। मागचं आंदोलन 59 दिवसाचं आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे। बार्टी वेळोवेळी आम्हाला खोटं आश्वासन देऊन, 2 वेळा खोटं आश्वासन देऊन आमचं आंदोलन माघार घेतलं। 3रं आंदोलन आम्ही निर्णय झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली आणि 28 दिवस आम्ही बार्टीच्या दारामध्ये आंदोलन केलेलं आहे। तरी सुद्धा बार्टीने, सामाजिक न्याय खात्याचे जे प्रधान सचिव आणि जॉईंट सेक्रेटरी यांनी आमचा मुद्दा अमान्य करून आमची फ्लाईट क्लोज केलेली आहे। आणि सर, आमची जी बॅच आहे, कोविडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे 2 वर्ष वाया गेलेले आहेत कोविड सारख्या बिकट परिस्थितीमध्ये। तर आमची मागणी अशी आहे की UGC च्या नियमाप्रमाणे 3 वर्षाचा कालावधी वाढवून 2 वर्ष विशेष भाग म्हणून आम्हाला द्या, अशी आमची मागणी आहे। त्या संदर्भात आम्ही सर अनेक मंत्री, आमदार, खासदारांना भेटलोय। रामदास आठवले साहेबांचं पत्र गेलेलं आहे त्यांना, परत जोगेंद्र कवाडे सरांचं पत्र गेलेलं आहे, अनेक आमदारांचं पत्र मुख्यमंत्री साहेबांना भेटलंय, विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ जागोजागी मुख्यमंत्री साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे, 2 वेळा मंत्रालयामध्ये निवेदन दिलेलं आहे, आणि 3 वेळा आम्ही वेगवेगळ्या म्हणजे दौऱ्याला मुख्यमंत्री अनेक गावामध्ये आले, तिथं निवेदन दिलेलं आहे। आम्ही रास्त मागण्या असून सुद्धा ते आम्हाला न्याय मिळवून देत नाहीत सर। त्या संदर्भात आम्ही टोकाची भूमिका घ्यायचं आम्ही पाऊल उचललेलं आहे। शासन आमच्यावर अन्यायकारक भूमिका घेते, आमच्याकडे कुठला मार्ग नाही म्हणून येत्या 30 तारखेला आम्ही चैत्यभूमी या ठिकाणावरून जलसमाधी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। तरी या पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आम्हाला सकारात्मक चर्चेसाठी बोलवलं तर आम्ही ते आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत। तर तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे विनंती करतो की आमचा मुद्दा नियमानुसार ग्राह्य आहे आणि तो येत्या 30 तारखेपर्यंत आम्हाला बैठकीतून तो विषय मार्गी लावावा अशी आम्हाला विनंती आहे। आणि तुम्हाला पत्रकारांना पण आमची विनंती आहे की सर, नैसर्गिक बाजू लक्षात ठेवून कायदेशीर सगळ्या लॉज आणि नियम आमच्याकडे सगळे रुल्स गाईडलाईनचे सगळे परिपत्रक आहेत, त्याचा वापर करून तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला न्याय देण्यासाठी आपल्या प्रसिद्ध दैनिकामध्ये आमची बातमी हायलाईट करून द्यावी, जेणेकरून सरकार जागा होईल आणि आमचा विषय
मार्गी लावेल। सर 20 कोटी रुपयाचा विषय आहे, 20 कोटीचा विषय आहे, त्याचं पार्टीनं आम्हाला पत्र पण दिलेलं आहे। पार्टीनं आम्हाला पत्रामध्ये सांगितलं की शासन स्तरावर तुमचा निर्णय प्रलंबित आहे, किती निधी लागणार आहे, काय दिलंय ते पण पत्र आमच्याकडे आहेत। तर कृपया आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून, आपली जी पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून आमचा विषय तुमच्याकडून मार्गी लावावा, यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय। आम्ही सगळे उच्च शिक्षित विद्यार्थी आहोत। 218 विद्यार्थी 214 विद्यार्थी आहेत सर, राज्यभरातले सर, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातली मुलं आहेत। जेवढे विद्यापीठ आहेत त्या विद्यार्थ्यांना, मी सोलापूर विद्यापीठाचा आहे, कोल्हापूर विद्यापीठ आहे, त्या मुंबई टाटा इन्स्टिट्यूटचे आहेत, त्या मॅडम पुणे विद्यापीठाचे आहेत, ते सोलापूर विद्यापीठ आहेत, असे वेगवेगळ्या विद्यापीठाचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत सर। प्रधान सचिवकडे बैठक झाली होती सर या संदर्भात, मुख्यमंत्री सकारात्मक असून सुद्धा मुख्यमंत्र्याला चुकीचं ब्रीफिंग करायचं काम ते करत आहेत, कारण ते म्हणतात की तुमच्या बीओजी पार्टीच्या बीओजी मध्ये तुमचा बैठकीमध्ये निर्णय अमान्य करण्यात आलेला आहे। हो, पार्टीचे आता सुनील वारे म्हणून आहेत, पूर्वी होते, पूर्वी ब्रह्मज्योती गजबी होते, आणि नार नवरे साहेब जे आहेत ते समाज कल्याण आयुक्त आहेत। त्यांनी आम्हाला पार्टीचे बरेच पत्र दिलेले आहेत सर, की तुमचा विषय विषय हो सर चोलवा टोली चाललंय, आणि मुलं बायका लेकरं घेऊन पुण्यामध्ये आंदोलन केलेलं आहे सर। सर ते लिखित देत नाहीत म्हणून ते आम्ही दिले नाही। बरं आहे सर, ते काय करतात आता मागच्या बैठकीमध्ये त्यांनी आमचा विषय अमान्यच केलेला आहे, आणि मुख्यमंत्र्यांना वगैरे माहिती देत असताना ते कशा पद्धतीने निगेटिव्ह। आता हा सर जी आर आहे आमच्याकडे, गाईडलाईन्स फॉर युजीसी, हा 12 ते 17 जण नियम आहे, ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे सर। नाही त्या धर्तीवरच आमची, त्या धर्तीवरच फेलोशिप दिली जाते असं कुठली संस्था बाजाल असेलवरच महाज्योती असेल सारथी असेल सर, इथे स्पष्ट उल्लेख आहे 2 इयर्स ऑफ सबमिशन ऑफ पीएचडी, 5 इयर्स फ्रॉम कमर्समेंट ऑफ द फेलोशिप सबमिशन, 2 इयर्स फॉर ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि 3 इयर्स फॉर सिनियर रिसर्च फेलोशिप असा ऍक्ट आहे। आणि ह्या ऍक्ट सारथीने आता 19 लागू केलाय पार्टीने सर, लागू केलेला आहे हा 19 बॅचला केलेला आहे। आमची बॅच 1 जुलै 2018 ची आहे, आम्हाला अवॉर्ड लेटर 3 जून 2020 साली दिलेला आहे सर। मग तुम्ही अंदर 20 साली आमचा मुद्दा मंजूर करत असाल तर 19 आम्हाला का लागू करत नाही, आणि विशेष सर ह्या नियमानुसार ते वाढीव जो रक्कम आहे ती द्यायला तयार आहे, पण हो ते रक्कम द्यायला तयार आहे परंतु कालावधी द्यायला तयार नाही, याचे जीआरची प्रत आमच्याकडे आहे। आणि भारतीने एक प्रकारे 2012 जीआर असताना 12-13 बॅचला 3 वर्ष देऊन त्यावर त्यांनी ऑलरेडी अन्याय केलेला आहे सर। आता आमची 18 बॅच आहे, आमचा पीएचडीचा कालावधी संपत आलाय, अशा मध्ये संशोधक विद्यार्थ्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे। तर या संदर्भात पत्रकारांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत सर, आम्ही संशोधन करावं। 2018 ची बॅच आमची पीएचडी ची आहे, 2018 3 वर्षासाठी फेलोशिप दिली होती, ते 2018 आम्हाला अवॉर्ड लेटर 30 जून 2020 ला भेटतंय, आणि 5 वर्ष फेलोशिप 19 पासून होत्या आणि अवॉर्ड लेटर 20 पासून, म्हणजे आम्ही ऑटोमॅटिक कन्सिडर 19 बॅच मध्ये होतो सर, आणि लास्ट इयरची अमाऊंट सुद्धा आम्हाला 19 बॅच प्रमाणे, त्यामुळे तिथंच क्लिअर होतं की आम्ही 19 मध्ये येतोय आणि आम्हाला डायरेक्ट 5 वर्ष फेलोशिप मिळायला पाहिजे। ह्या संदर्भात आम्ही गेले 1.5 वर्ष झालं, बाकी प्रशासन असेल, आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलोय, प्रधान सचिव असतील यांच्यापर्यंत पोहोचलोय, 1.5 वर्ष झाला आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवतोय, ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आम्हाला प्रधान सचिव सुमंत भांगे साहेब सांगतायत की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 2018 मुलांचं काम करतोय, हे फक्त आम्हाला सांगत नाहीत, आम्ही इतर आमदारांकडून त्यांना फोन करायला होतोय, त्यावेळेस म्हणतात की आम्ही 18 मुलांचं काम करतोय। ज्यावेळेस बीओजीची मीटिंग होती 28 एप्रिल 2000
2023 ला बीओजी ची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये त्यांनी सर्व मुलांची 214 पैकी बरेच मुलं त्यावेळेस मार्च ऑफिस समोर गोळा झाली की बाबा आपला रिझल्ट आज पॉझिटिव्ह होणार आहे. पण त्यांनी झटक्यात त्याच्यावर ती चर्चा न करता तो विषय स्किप केला आणि डायरेक्ट अमान्य करून विषय टाकला. जे की 1.5 वर्ष आम्हाला सांगताय तुमचा विषय आम्ही करतो. मग हे कशासाठी करतायत आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रॉपर युजीसीच्या नियमानुसार जी संस्था आपली युजीसीच्या नियमानुसार एनएपीएससीच्या नियमानुसार 5 वर्षासाठी चालते. मग आमच्या फ्लॅटला ते डावलतायत. 2012 पासून ते 2017 पर्यंत 3 वर्ष फेलोशिप फक्त देत आहेत. त्यातल्या 2013 बॅचला फक्त 5 वर्ष फेलोशिप दिली गेलेली आहे त्यांनी. त्या संदर्भात आम्ही 6 वेळेस आमरण उपोषण भारतीय ऑफिस समोर केलेले आहेत. 59 दिवस आम्ही धरणे आंदोलन केलेले आहेत. 11 एप्रिल 2023 ते 8 जून 2023 पर्यंत आम्ही धरणे आंदोलन 59 दिवस केलेले आहेत. त्यामुळं विषय डावल्यामुळं आमचे किती 18 एप्रिल 2023 ला अतिथीगृहावरती सुद्धा मुख्यमंत्री बरोबर बैठक झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं, सुमन भांगे साहेबांना आम्ही सांगतो, त्यांनी सांगितलं तसं. पण त्यांनी काय तर रिपीट उत्तर दिलं की मी बघून सांगतो. म्हणजे मंत्र्यांना सुद्धा त्यांच्याकडून ह्या पद्धतीची उत्तरं जात आहेत. आधी आमदार आपले बनवरच डोगोले साहेब असतील, त्यांनी फोन लावला की बाबा हे मुलं शिक्षण घेणारी उच्च शिक्षित मुलं आहेत, त्यांना अडवू नका. इतर ठिकाणी घोटाळे होतात ते तुम्हाला चालतात, परंतु या ठिकाणी तुम्ही असं का करता. ते म्हणले ठीक आहे मी बघतो. मग विषय तुम्ही टाळत. मला एकच म्हणायचं, मी बारकी प्रशासनाला सुनील वारे साहेबांना ज्यावेळेस बोलतो की आम्हाला युजीचे नियम तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि आम्हाला सांगा आम्ही बसतोय का नाही. जर बसत नसेल तर आम्हाला एक पत्र द्या की 2018 चे 2014 विद्यार्थी युजीच्या नियमानुसार 5 वर्ष फेलोशिपसाठी पात्र आहेत. ते नवीन विद्यार्थ्यांना जे 820 मुलांनी अर्ज केला होता सरसकट फेलोशिप ही मागणी होती. आमची मागणी अशी नाही, आम्ही ऑलरेडी फेलोशिप आम्ही पात्र विद्यार्थी आहोत. आमची ऑलरेडी सिलेक्शन 18 मध्ये झालेलं आहे. फक्त 20 साली देऊन आम्हाला ते नियम देतो. बार्टीनं पत्र दिलंय सर आम्हाला की तुमच्यासाठी किती निधी लागणार असं शासनाला पत्र दिलंय. बार्टी की एवढे विद्यार्थी आहेत आणि यांना एवढे पैसे लागणार आहेत सगळं दिलेलं आहे. तरी पण आमचा विषय सर ते घ्यायला तयार नाही. आता मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा सबमिशन आलेला आहे, तर हा विषय जर मागे लागला तर आमच्या विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचे गरीब विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळावा जो की नैसर्गिक नियमानुसार अधिनियमाला अनुसरून मागणी करतोय. तर अशा पद्धतीनं तुम्ही पत्रकार लोक आम्हाला मदत करावी एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे सर.